मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सध्या एक अत्यंत महत्वाची परीक्षा आपल्या समोर आलेली आहे आणि तिचं नाव आहे दारूबंदी अर्थात त्याला दारूबंदी खातं असंही आपण म्हणतो किंवा त्याला उत्पादन शुल्क खातं असंही आपण म्हणतो किंवा त्याला उत्पादन शुल्क दारूबंदी किंवा एक्साईज या नावाने सुद्धा आपण ओळखतो आहे त्यामध्ये मग जवान पद आहे वाहन चालकचं पद आहे ही पाहिचं पद आहे लघु टंकलेखक टंक ची पद लघु लेखकची पद आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे एक पाच ते सतरा जानेवारी दरम्यान ही एक्झाम आहे म्हणजे डिसेंबर एक, एक तुमच्याकडे आहे जवळपास नोव्हेंबरचे काही दिवस तुमच्याकडे आहेत एक चाळीस पंचेस दिवस तुमच्याकडे एक चाळीस दिवस म्हणतोय मी काही जण लेट बघत असतील तर तीस दिवस तुमच्याकडे आहेत महिनाभरापेक्षा जास्त कालावधी तुमच्याकडे आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की एका महिन्यामध्ये तुम्हाला लेखी आणि मैदानी दोन्हीची तयारी करायची आहे कशी करायची आहे कशा पद्धतीने करायची बरेच जण ना कॉन्फिडन्स नसल्यामुळे हरतात अभ्यास असतो तयारी असते पण स्वतःमध्ये विश्वास नसतो आणि यस तो विश्वास हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्यात तयार झालेला असणार त्याच्यामुळे हा व्हिडिओ आताच लाईक करायचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे सेव्ह से करून ठेवायचा आहे जेव्हा कधी मनामध्ये शंका येईल माझं काय होईल मी कसा अभ्यास करायचा माझा स्कोर कमी का तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघायचा बस अभ्यास करता ऍप आहे या ठिकाणी अभ्यास ॲप ऍपवर आपण दारूबंदीची नवीन फास्ट ट्रॅक बॅच चालवतो आहे त्याअंतर्गत तुम्हाला हे गायडन्स सेशन्स या ठिकाणी आहे पदा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना इथे मी काही जास्त बोलणार नाही सगळ्यात जास्त जवानचे आहे पाचशे अडुसष्ट वाहन चालकचे त्र्याहत्तर आहेत लघुटंका लेखकचे अठरा आहेत आणि इतर पाच आहेत चपराशीचे त्रेपन्न पद आहेत सगळ्यात महत्वाचं पाच जानेवारी ते सतरा जानेवारी दरम्यान ही परीक्षा होईल परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा टी घेणार आहे इथे एक लहानसा मुद्दा सांगतो जो की मी पुढे सांगणार आहे टीसीएस सी एस याच्या आधी ना पी सी ने घेतलेली परीक्षा एक वनरक्षकची परीक्षा आणि दुसरी तलाठीची परीक्षा मित्रांनो याच्या आधी मी जेवढे काही वनरक्षक आणि तलाठीचे लेक्चर घेतलेले ना हे सगळे लेक्चर्स तुम्हाला लागू आहेत जेवढे टी सी चे, चे अशेल, अशेल, पेपर आपण घेतलेले का तेवढे सगळे पेपर तुम्ही बघायचे ज्यांना शक्य होईल त्यांनी वनरक्षक आणि तलाडीचे मॅक्झिमम मॅथ रिजनिंग असेल इंग्लिश असेल जी के करंट अफेअर्स मराठी व्याकरण हे सगळे पेपर सोडवा हा तुमच्या एशियाचा पाया असणार आहे तुम्हाला गुरुमंत्र देतो एक सुरुवातीलाच त्यांनी वनरक्षक आणि तलाडीची पेपर पेपर नीट अभ्यास ना त्यांचं काम लय सोपं होणार आहे लय सोपं होणारे मी पुढे जातोय आता या ठिकाणी आणखी एक मुद्दा इथे सांगतोय आपण पुढे प्लॅनवर वगैरे येणारच आहे पण काही लोकांना काही गोष्टी माहीत नाही मुद्दा सांगतो त्या की ज्यांनी आधी फॉर्म भरले होते ओके आता ज्यांचं फॉर्म भरले होते मात्र फीस भरायची बाकी होती ना त्यांना फीस भरावी लागेल ओके तीस पाच दोन हजार ला जी जाहिरात आली होती ज्यांनी आधी आधीचे आधी फॉर्म भरलेल्यांबद्दल बोलतोय बरं का नवीन फॉर्म भरणं तर चालू झालेले आहेत या ठिकाणी हे महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन किंवा हे स्थळ जे आहे स्टेट एक्साईजचं त्याच्यावर तुम्हाला नव्याने फॉर्म भरण आता चालू आहे की सतरा अकरा पासून आ, ते पुढे एक बारा पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओके आता इथे काही जणांना दुरुस्ती करायची काही म्हणजे समांतर आरक्षण असेल समजा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त काही तुम्हाला इतर जे जे समांतर आरक्षण आहे तुमच्या काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही इथे करून ते कधी पण हे पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये ही ओपन होईल विंडो दोन दिवस तुम्हाला या दोन दिवसामध्ये जी संधी असणार आहे ती एक लक्षात राहू दे बऱ्याच जणांना माहित नव्हतं ओके पुढे जातोय मी जवान आणि वाहन चालक साठी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला शुल्क भरले नसेल ती भरावी लागेल दुरुस्ती तुम्हाला करता येणार आहे पुढे जातोय मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला जेव्हा आपण प्लॅन करतो की तेव्हा आमच्या डोक्यात सिलेबस असला पाहिजे आम्हाला कोणते प्रश्न येणार आहेत ते आम्हाला माहित असला पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे तुम्हाला लघु लेखक आणि लघुटंक लेखक आणि जवान हे तीन पद जे आहेत तिथे सरळ सरळ आहे तुम्हाला तीस प्रश्न तीस गुण तीस प्रश्न तीस गुण तीस प्रश्न तीस गुण मराठी हे बुद्धिमत्ता चाचणी बघा इथे गणित अंकगणिताचा उल्लेख नाही लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या अंकगणित नाही म्हटलेलं बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी दीड तासाचा वेळ आहे म्हणजे नव्वद मिनिटामध्ये एकशे वीस सो प्रश्न सोडवायचे वेळेची कसरत होणार या सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा लक्षात घ्या टाइम मॅनेजमेंट तुमच्याकडे असेल ते जिंकणार आहे मग तुम्ही म्हणाल यासाठी काय करू याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सोडवावे लागतील मी तुम्हाला दहा टेस्ट पेपर दिलेले आहेत तुम्ही मला कुठून घ्यायचे अभ्यासकट्टा ऍपवरून घ्यायचे अभ्यासकट्टा ऍपची लिंक खाली देतोय किंवा तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही पेमेंट करून फोन पे गुगल पेला पेमेंट करून त्या नंबरवर सुद्धा या दहा टेस्ट मिळवू शकतात आणि सोडवू शकतात वेळ लावून सोडवायचे आहे वेळ लावून या दहा टेस्ट सोडवायच्यावरचे व्हिडिओ अनालिसिस वगैरे तुम्हाला ऍपमध्ये भेटतील हे काम तुमचं इथे होणार आहे जवान वाहन चालक हे जे आहे इथे सुद्धा हे चार विषय आहे हेच आहे दीड तासाचा वेळ आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे चपराशीसाठी दोनशे प्रश्न दोनशे गुण आणि दोन, दोन तास आहे म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये इथे दोनशे प्रश्न सोडवायचे हे जरा वेगळे समीकरण जरा वेगळं आहे हे तुम्हाला वेळेमध्ये फसवणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगतो तुम्ही पेपर देऊन आल्यावर तुमच्या लक्षात येईल ऑनलाईन पेपर आहे इथे हे वेळेचं मॅनेजमेंट फार महत्वाचं असणार आहे ते कसं करायचं काय करायचं मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या आणखी एक लेक्चर माझं उद्या किंवा परवा अपलोड होईल मध्ये सुद्धा आणि युट्यूब चॅनलला मी ते टाकणार आहे दारूबंदी जे डिपार्टमेंट आहे त्याचा इतिहास त्याची रचना त्याच्या संदर्भात एका दोन प्रश्न आला तर त्याचं त्याचं एक, एक स्वतंत्र लेक्चर त्याचे नोट्स मी काढलेले आहेत त्या नोट्सवर मी तुम्हाला एक लेक्चर घेणार आहे त्या नोट्स ची पीडीएफ मी तुम्हाला टाकून दिली ऍपमध्ये तुमच्या बॅच मध्ये आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल मग हे तर सांगितलं तुम्ही की बुद्धिमत्ता करायचं आहे पण त्याच्यात कोणते टॉपिक्स त्याच्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बुद्धिमत्ता असणे तुम्हाला याच्यासाठी रोडमॅप असणारे तलाठी आणि वनरक्षक ते पेपर मी दुसरे काहीच सांगत नाही ते पेपर बघा कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले तेच टॉपिक करा मी त्याच्यावर लेक्चर घेतलेले आहेत तुमच्या बॅचमध्ये मध्ये लेक्चर आहेत आपल्या दरुबंदीच्या बॅचमध्ये ते आणि अजून घेतोय सामान्य ज्ञानामध्ये बघा भूगोल महाराष्ट्राचा आणि भारताचा दोघांचाही भूगोल कव्हर केलाय भूगोल इतिहास भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यानंतर नागरिक शास्त्र राज्यशास्त्र विज्ञान चालू घडामोडी कव्हर केलं इथे अर्थशास्त्राला थोडंसं दुर्लक्ष करा माहिती अधिकार वगैरे तेही थोडस दुर्लक्षित करा कृषी दुर्लक्षित करा मराठीमध्ये मा बघा शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाप्रचार आणि उतारे मराठीचे उतारे कसे सोडवायचे इंग्रजीचे उतारे कसे सोडवायचे हे मी तुम्हाला त्याच्यावरचे व्हिडिओज घेऊन सांगितलेला आहे ओके त्याच्यावरचे व्हिडिओज घेऊन सांगितलेला आहे तेही लक्षात ठेवा तेही लक्षात ठेवा आता पुढे मी जातो हे परीक्षेचे टप्पे या ठिकाणी बघा तुम्हाला माहिती ले आहे लेखी परीक्षा एकशे वीस गुण ऐंशी गुणांचं मैदानी होणार आहे तुम्हाला मैदानीची सुद्धा तयारी आतापासून चालू ठेवायची आहे सकाळी एक वेळ तरी सध्या मैदान करा वाहन चालकला सुद्धा या ठिकाणी मैदानी आहे ओके आणि इतर क्वालिफाईंग टेस्ट आहेत हलके जड वाहन चालवण्याच्या चपराशीला फक्त लेखी आहे लघु टंकलेखकला ती व्यावसायिक चाचणी आहे अजून आपलं पुढे जायचंय तुमचा प्लॅन आपल्याला घ्यायचा आहे की कसा अभ्यास करायचंय काय करायचं ते मी सांगणार आहे तत्पूर्वी अभ्यास करता ऍप तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचंय ज्यांना प्रॉपर अभ्यास करायचंय त्यांच्यासाठी ही उत्पादन शुल्क भरतीची बॅच या ठिकाणी आहे दारूबंदीची फास्ट ट्रॅक बॅच आहे टेस्ट सिरीज सुद्धा आहे अभ्यासकट्ट्या ऍपवर प्ले स्टोअरला जा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आता बघा काही जण म्हणतील की मला फिजिकलची तयारी करायची आहे तुम्हाला याचं डिटेल सुद्धा दिलेलं आहे याचे विश्लेषण दिलेले की हे तीस गुण मग कशा पद्धतीने पडणार आहे त्याची पीडीएफ मी टाकतो तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ना अभ्यासकट्टा नावाचं या चॅनलला तुम्हाला ही पीडीएफ टाकतो मला वाटतं सगळ्यांकडे अवेलेबल आहे का किंवा मग अभ्यासकटा ऍपवरती पीडीएफ टाकून देतो याचं डिव्हायडेशन कसं आहे म्हणजे दीड किलोमीटरचं हे किती पळाल्यावर किती गुण कटणार का काय शंभर मीटर धावणे पुरुषांसाठी तीस गुणांसाठी आहे गोळा फेक वीस गुणांसाठी आहे ऐंशी इकडे एक किमी धावणे महिलांसाठी तीस गुण आहे शंभर मीटर धावणे तीस गुण आहेत आणि गोळा फेकला वीस गुण आहेत याची तयारी आतापासून करा धावणं म्हणजे सकाळी थोडीशी रनिंग करणं मला वाटते एक किलोमीटर फार मोठं हे नाही आहे ओके धावण्याचा विषय आहे तुम्हाला कंटिन्यू रनिंग करावी लागेल प्रॅक्टिस करावी लागेल शंभर मीटर धावण्याची गोळा निगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा निगेटिव्ह मार्किंग आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे सगळं झालं आता आम्हाला सांगा की प्लॅन कसा करायचा अभ्यास कसा करायचा तुम्हाला काही पॉइंट या ठिकाणी असे सांगणार आहेत की जे तुम्हाला पुढे घेऊन जातील पहिला मुद्दा आहे तुम्हाला सराव करावा लागेल शंभर टक्के सराव केला तर शंभर टक्के पोस्ट तुमची निघणारी पहिला मुद्दा शंभर टक्के दुसरा मुद्दा आहे तुम्हाला पी वाय क्यूज मग पी वाय क्यूज म्हणजे मी प्रिव्हियस इयरनी म्हणत म्हणतो धीझर्स क्वेशन पेपर आणि त्याच्यामध्ये तलाठी आणि वनरक्षक दोनच परीक्षा आणखी इतरही झाले आहेत टी सी जेवढे जेवढे झाले ते तुम्ही करू शकता सिलेबस समजून घेणे सिलेबस मी तुम्हाला वरती जो सांगितलं का त्यानुसार तुम्हाला सिलेबस आणि पॅटर्न टी सी चा पॅटर्न समजून घेऊन अभ्यास करा गोकंपट्टी करा पुस्तक वाचत बसू नका फक्त काय विचारलं इथे टॉपिक्स वाचा मी काय म्हणतो वाक्य लिहून घ्या पुस्तक टॉपिक्स वाचायचे तुम्हाला पुस्तक म्हणाल तर एक पुस्तक आपल्याकडे एक दोन पुस्तकं चांगले आहेत बघा तुम्हाला याचं दारूबंदीचं या हो या एक पुस्तक स्मार्ट स्टडीचं हे पुस्तक जे आपलं चारशे पंधरा प्रश्नपत्रिका संचं हे पुस्तके विठ्ठल नागनाथ रावतो हे पुस्तके तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला सर्व पेपर वगैरे आणि जुने झालेले पेपरही दिले आहे आणि दुसरं तुम्हाला टी सी एस साठीचं आता एकोणऐंशी प्रश्नपत्रिकांचं लेटेस्ट टी सी एस नावाचं एक पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे तुम्ही वापरू शकता ते दोन पुस्तक मला वाटतं याच्या बाहेर काही नाही केलं तरी चालतं आणि बेसिकचे पुस्तक तुम्हाला वाचायचीच आहे सिलेबस कळाला पॅटर्न कळाला ओके okay, मागील प्रश्न मंत्री का कळाले मित्रांनो संधी आहे दहा वर्षानंतर आणि मला वाटतं ही संधी तुम्ही सोडणार नाही माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहे मला तुमच्यातून पाहिजे तो प्रामाणिकपणे मेहनत घेईल तो जिंकणार आहे आणि माझ्या दररोजचे व्हिडिओ लेक्चर्स अभ्यास करता ऍपवर आणि काही आपल्या रोहित चौदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनेलला काही लेक्चर्स येत राहतील ऍपला सगळे लेक्चर्स भेटतील कंटिन्यू लेक्चर बघत राहा एकही लेक्चर मिस करू नका ओके कारण आपण आता सिरीज सुरू करतोय जे आपल्याकडे पुस्तक आहे उत्पादन शुल्काचं त्याचे सर्व पेपर आपण घेतोय आता जी चे मराठीचे गणित बुद्धिमत्तेचे जी के इंग्लिशचे तुम्हाला एकशे वीस मार्कांची परिपूर्ण तयारी मी करून घेणार आहे थांबतोय हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद